नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आता दिवाळीच्या फराळाला सुरुवात करणार आहे। मी तर पहिल्यांदा सुरुवात म्हणजे वेलचीची पावडर करण्यापासून करणार आहे। तर ही बघा, 20 ग्राम मी वेलची घेतलेली आहे। एकदा पावडर करून ठेवायची, ही का आता आपल्याला एवढी लागणार नाहीये, पण आपल्याला रोजच्या वापरात पण लागते नाही का, कधीतरी गोडाचे पदार्थ बनवायला। तर ही अशी पावडर करून ठेवली तर ती उपयोगी येते। आणि ह्यातून काय होतं, आता मी जे करणार आहे ते ह्या वेलची भाजून घेणार आहे तव्यावर व्यवस्थित, असे फुलेपर्यंत चांगले भाजायच्यात आणि मिक्सरमधून काढायचे। त्याने काय होतं, ह्या वेलचीची सालं पण फुकट जात नाहीत। तर आता मी तुम्हाला दाखवते तव्यावर भाजून वेलची। हे बघा, इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। लोखंडी असं काही नाही, आपण कढईत पण भाजू शकतो, पण आता हे तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी तव्यावर घेतलंय। कढईत वगैरे आपण भाजू शकतो। आता ही वेलची गॅस पेटवलेला आहे। आता ही वेलची ह्याच्यावर आपण टाकायची आणि काय करायचं, छान असे हलवून हलवून तिला अशी ती वेलची मस्त अशी टमटमीत फुगते। अशी फुलल्यानंतर आपण त्याच्यात काय करायचं, थोडीशी थंड झाल्यानंतर मिक्सर मधून काढून त्याची पावडर करायची। त्याच्यामुळे काय होतं, ही जी वेलचीची वरची साधं टरफल आहे ती गळ जात नाही। त्याच्यामुळे मी अशी वेलचीची पावडर नेहमी करत असते। हे बघा, दिसते का तुम्हाला किती छान आता फुलत आली आहे, आली की नाही। हे बघा, अशी वेलची छान बारीक आणि बारीकच गॅसवर घ्यायची आणि पूर्ण हलवत राहायची। नाही तर काय होईल, खालच्या एक साईड करपून जाईल, जी खाली असते तव्याच्या तव्यावरती ती करपून जाईल। म्हणून ही अशी छानपैकी भाजून घ्यायची, अशी अशी मधून मधून थोडीशी अशी केली ना तर ती चांगली पटकन फुलते। हे बघा, आता आपली छान वेलची फुललेली पण आहे आणि छान भाजून पण झालेली आहे, दिसते की नाही वरतून। आता मी काय करते, गॅस बारीक करून बंद करते आणि आता काय करायचं, आपण हे तव्यातच नाही ठेवायचे, तर ते हे जाईल करपून, कारण की तवा गरम आहे। मग आपण काय करायचं, डिशमध्ये काढून घेते मी आणि थंड होऊन द्यायची। आणि मग आपण काय करू, मिक्सरमधून मी काढते पावडर केली तर आपण काय करायचं, चाळून घ्यायचंय तेही दाखवते तुम्हाला मी। हे बघा, छान भाजून झालेली आहे, आता काढून घेतली मी। बघा, आता आपली वेलची छान थंड झालेली आहे। आता मी काय करते, ह्याला मिक्सर मधून लावते। हे बघा, किती छान कुरकुरीत झाली। आणि हे आता सालांसहच आपल्याला मिक्सर मधून काढायचे। आणि जर तुम्हाला जर वाटलं ना, तर ह्याच्यात आपण जायफळ, तुम्हाला जर वाटलं, मी स्वतः घालते ह्याच्यात, मी जायफळ पण वाटण्यासाठी घालणार आहे। हे आता माझ्याकडे दाखवते तुम्हाला मी। हे बघा, दोन तुकडे किसलेले जायफळ आहे, तो पण मी ह्याच्यात घालणार आहे। हा थोडासा फोडून घालते, म्हणजे वाटायला मिक्सरच्या पातीला आणलं तर तुटण्याची शक्यता, एवढं काय कडक नसतं ते, पण तरी आपण काळजी घेतलेली बरी। मग आता हे मी मिक्सरमध्ये टाकते आणि हे पण टाकणार आहे। हे बघा, टाकलीही मी ती वेलची घेतली होती आणि जायफळ पण ते टाकले मी फोडून। हे अशी आपली पावडर तयार झालेली आहे। पण आता ही काय अशी इथून ठेवायची आपल्याला, आपण काय करायचंय, तिला चाळायचे आणि ते पण ह्या छोट्या चहाच्या गाळणीने चाळायचं। चाळल्यानंतर काय होतं, जर चाळ निघेल तो परत मिक्सर मधून असं एक दोन तीन वेळा करायचं, म्हणजे कसं छान बारीक एकदम पावडर आपल्याला ह्याची मिळणार आहे। असं चाळायची आपण वेलचीची। एकदम छान सुंदर पावडर होते आणि आपले म्हणजे ते काही वाया जात नाही, सालं वगैरे त्याची त्याच्यात येतं आणि चव पण खूप छान लागते। एकदम सुंदर वास आता सुटलेला आहे। थोडस कसं असतं, ते सालांचे हे असतं ना, चोथा तो असल्यामुळे थोडस आपल्याला हे करायला चाळताना त्रास होतो। आणि कशी हे चहाची गाळणी एकदम बारीक आहे ना, त्याच्यामुळे पण थोडस वेळ लागतो, पण ठीक आहे ना, तेवढ्या ह्यांनी काही फरक नाही पडत आपल्याला करायला, काही हरकत नाही। ही बघा, आपण ती वेलची भाजून घेतली होती, त्याची एवढी छान पावडर, अगदी बारीक पावडर झालेली आहे बघा। आणि त्या चाळणीने मी ह्या चाळणीने चहाच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि त्यातून
तीनदा मी बारीक केलं, ते तुम्हाला दाखवलं नाही, मी एकदा दाखवलं, पण चाळून चाळून तीनदा बारीक करून हे बघा एवढा चाळ, एवढा चाळ राहिलाय शुद्ध. आता हा आपण काय करू शकतो, चहाच्या डब्यात टाकून देऊ शकतो. म्हणजे चहा पावडर आपण टाकताना तो चहामध्ये जाऊ शकतो, बरोबर ना. तर आपण ही अशा प्रकारे मी पावडर वेलचीची पावडर तयार करते, नेहमी अशीच करते मी. तर आता आणि काय करायचं, हे आपण ह्या डब्यात प्लास्टिकच्या डब्यात छान प्लास्टिकच्या भरा काचेच्या भरा जो आपल्याकडे असेल त्याच्यात भरा स्टीलचा डब्यात भरू शकतो आपण. तर मी आता ह्या डब्यात सगळी पावडर मी भरून ठेवणार आणि झाकण लावून पॅक करायची. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती वापरायला घेऊ शकतो. पण तुम्ही बघा 20 ग्रॅम वेलचीची पावडर किती झाली आहे तयार ती, आणि त्याच्यात फक्त दोन तुकडे जे जायफळचे दाखवले ना तुम्हाला अर्धे अर्धे तेच घातले, बघा केवढी पावडर तयार झाली की नाही. आणि खूप छान वास पण सुंदर एकदम. तर आता मी काय करते, ही डब्यात भरून घेते. हे बघा ही आपली वेलचीची पावडर बनवून तयार झालेली आहे. आणि आता ही मी अजून काय करणार आहे, आता ही दिवाळीच्या फराळाची ही ह्याच्यापासून मी सुरुवात केलेली आहे वेलची पावडर पासून. तर ह्याच्या पुढे जेवढे काही मी बनवणार आहे दिवाळीचे पदार्थ ते मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे. आणि जसे जसे बनवी तसे तसे तुम्हाला दाखवणार आहे. पण मी असं सांगत नाही की मी अमुक दिवशी म्हणजे रोज हा व्हिडिओ टाकीन किंवा नाही, असं नाही मी सांगू शकत. पण जेव्हा मी करीन तेव्हा तुम्हाला मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही पण नक्की आपला चॅनल ओपन करून बघायचं आहे. आणि जर ही वेलचीची पावडर तुम्हाला वेलचीची पावडर करण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की कशी वाटली माझी पद्धत ही वेलचीची पावडर तयार करण्याची. आणि पुढच्या ज्या रेसिपी करणार आहेत त्याच्यासाठी पण तुमचा सपोर्ट मला हवाच आहे, तेही तुम्ही बघाल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.